शहापूर तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने तालुक्यातील वाहन चालकासह प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय. पावसाळ्यात तालुक्यातील सर्वच भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळतंय. शहापूर ते चौढा या अनुईटी प्रकल्पाद्वारे सुरू असणाऱ्या रस्त्याच्या बांधलेल्या मोरव्या वाहून गेल्या आहेत, तर अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अंतर्गत सुरू असणाऱ्या शहापूर मुरबाड रस्त्यावर शहापूर ते सापगाव या ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. भले मोठे खड्डे आणि त्यात साचलेलं पाणी यामुळे अपघात होत आहेत. तालुक्यात पडणारा मुसळधार पाऊस आणि खड्डेमय रस्ते यामुळे दळणवळणावर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. एकंदरच बांधकाम विभागाने याकडे गंभीर लक्ष देण्याची गरज आहे. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज शहापूर. मागील काही दिवसांपासून संपूर्ण ठाणे जिल्ह्यात पावसाने हाहाकार माजवलाय. या जोरदार पावसामुळे भिवंडी तालुक्यातील गावपाड्यांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या गावपाड्यांना भेटी देऊन डोहले आणि कळंबोली आदिवासी पाड्यातील बांधवांना अल्पशी मदत म्हणून किराणा साहित्य व शालेय विद्यार्थी यांना पुस्तके वया वाटप शिवसेना संपर्क प्रमुख विष्णुदादा चंदे, भिवंडी पंचायत समिती सदस्य मुर्शीभाई नाचन यांच्या सहयोगाने वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद ठाणे बांधकाम व आरोग्य सभापती वैशालीताई विष्णू चंदे, रवींद्र ठाकरे, प्रफुल्ल शेलार, योगेश ठाकरे, स्वीय सहायक रवींद्र मडके व शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते. प्रतिनिधी योगेश हजारेसह आधार न्यूज भिवंडी. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.